पावसासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. आता पाहूया सुपरफास्ट बातम्या. मुंबईसह राज्यामध्ये मुसळधार पाऊस, पुढील 2 दिवस रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा, तर आज सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू, ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प. मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका, रेल्वे खोळंबल्यानं डोंबिवली ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या 2 रेल्वेगाड्या रद्द, जोरदार पावसामुळे डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस रद्द. मुसळधार पावसामुळे गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ओबेरॉय मॉलजवळील रस्त्यावर पाणी तुंबलं, अनेक वाहनं पाण्याखाली. मुंबई उपनगरामध्ये रात्री पावसाची जोरदार बॅटिंग, अंधेरी बोरिवली परिसरामध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे मार्ग बंद, पोलिसांकडून सबवेच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स, पंपिंग मशीनद्वारे सबवेमधील पाणी काढण्याचं काम सुरू. मुंबईच्या सायन भागामध्ये जोरदार पावसाच्या हजेरी, सायन माटुंगा परिसरात पाणी साचलं, सायन माटुंगा ब्रिज वाहतुकीसाठी बंद. विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या हजेरी, जोरदार पावसामुळे हिंदमाता सायन माटुंगा परिसरातील रस्ते पाण्याखाली, हिंदमाता पुलाखाली साचलं पाणी. कांदिवलीचा कृष्णा गोकुळ गार्डन ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरामध्ये पाणी साचलं, वाहनं पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान. पुण्यात मुंबई उपनगरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, मालाड मीठ चौकी लिंक रोड, कोरेगाव लिंक रोडवर पाणी साचल्यानं अनेक गाड्या अडकून, बांगूरनगर लिंक रोडवर झाड पडल्यानं रोड वाहतुकीसाठी बंद. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये आज शाळांना सुट्टी देण्याचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे आदेश. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, कुडाळ आणि सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस, कुडाळमधील वेताळ बांबर्डे परिसरामध्ये पूरस्थिती, घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. सिंधुदुर्गाच्या माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, माणगाव खोऱ्यामध्ये नर्मदा नदीला पूर, पुरामुळे आंबेरी पुलावरून पाणी वाहायला सुरुवात. आमदार वैभव नाईक अधिकाऱ्यांवर संतापले, पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी उशिरा पोहोचल्याचा आरोप. रत्नागिरीच्या राजापूर शहराला पुराचा भेडा, जवाहर चौकामध्ये 2.5 ते 3 फूट पाणी साचलं, तर शहरातील काही रस्ते पाण्याखाली. रत्नागिरी जिल्ह्यामधील अर्जुना धरण भरलं, मुसळधार पावसामुळे अर्जुना धरण ओव्हरफ्लो, लांजा राजापूर साखरपा परिसरात जोरदार पाऊस. चिपळूणला पावसाचा तडाखा, सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात, पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागामध्ये पाणी वाढण्याचा धोका. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये पावसाच्या कोसळधारा, धामणी ग्रामपंचायतच्या इमारतीला पाण्याचा वेढा, शास्त्री नदीला पूर. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, महाड पोलादपूर श्रीवर्धन म्हसळा माणगाव तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, एनडीआरएफची टीम सज्ज.